जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या एका गावामध्ये एक चोरी झाली आहे आणि ही चोरी सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे त्याचं कारण म्हणजे शेकडो वर्ष जुन्या अशा मूर्ती तिथून चोरीला गेलेल्या आहेत घनसावंगी तालुक्यातल्या जामसमर्थ गावात ही चोरीची घटना घडली आहे श्रीराम मंदिरातून श्रीराम लक्ष्मण आणि सीतामातेची प्राचीन मूर्ती चोरीला गेली आहे पंचधातूच्या प्राचीन मूर्ती पंधराशे पस्तीस सालातल्या असल्याची माहिती आहे मंदिराचं कुलूप चोरट्यांनी तोडलं आणि नंतर ते मंदिरात घुसले कुलपाची किल्ली एका ठराविक जागेवर असते तिथून ती चोरट्यांनी घेऊन चोरी केल्यानंतर पुन्हा किल्ली तिथल्याच जागेवर ठेवली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आलंय दरम्यान याबाबत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला त्यावर प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याचं उत्तर उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या त्या मूर्ती या पंचधातूच्या बाजूला दोन मारुती होते तेही मारुती या ठिकाणी चोरीले गेलेले आहेत आणि समर्थ रामदास स्वामी ज्या वेळेस भिक्षा मागायचे आणि त्या भिक्षेच्या वेळेस ते जोरीमध्ये जो मारुती ठेवायचे आणि दंडाला जो मारुती बांधायचे ती मारुतीची मूर्ती ही या ठिकाणी चोरीली चोरीला गेलेली आहे या ठिकाणी पोलीस पथक या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्यांचा तपास ते त्यांच्या पद्धतीने करत आहेत जे रामदास स्वामी त्या ठिकाणी रामाचं लक्ष्मणाचं हनुमानाचं ज्या पूजा करायच्या ॲक्च्युली मूर्तींच्या पंचधातूच्या मूर्ती ते पहाटे तीन वाजता काही अज्ञात चोरट्यांनी कम्प्लिटली या सगळ्या सातशे वर्ष पूर्वीच्या ह्या सगळ्या मूर्त्या चोरलेल्या आहेत आणि संपूर्ण जनभावना या संदर्भातली फार निश्चित प्रकारे त्याच्या बाबतीतली शुभ आहे आणि माझी अशी विनंती आहे की आपण पूर्ण टोकाचे प्रयत्न करून या संदर्भातलं आपण गांभीर्याने नोंद घेऊन कळवावं असं मला वाटतं मी तात्काळ डीजींशी बोललो आहे आणि डीजींना सांगितलेलं आहे की त्यांनी यामध्ये संपूर्ण शक्ती लावून तात्काळ या लोकांना अटक कशी करता येईल आणि त्या मृत्या परत कशा मिळवता येतील या संदर्भातली कारवाई करावी